कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान सरकारनं फाशीची शिक्षा सुनावली आहे. ती शिक्षा नसून हत्या आहे. या घटनेमुळे दोनही देशातील संबंध आणखी ताणले जातील असं मत ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलंय. केंद्रातील मोदी सरकार माहिती अधिकार या कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहे, परंतु माहिती अधिकार या कायद्यामध्ये होत असलेली सुधारणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मान्य नाहीये. केंद्राच्या प्रस्तावित सुधारणेमुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या हत्या वाढतील असं अण्णा म्हणाले. 3 वर्षापूर्वी हे सरकार आलं सत्तेवरती, मोदी सरकार, काय त्यांच्या मनात आलं काय माहित नाही, परत बदल करायचा निर्णय घेतला. अरे असं तीनदा तुम्ही बदल का करता? एवढा चांगला कायदा आहे, एवढा चांगला कायदा असताना तुम्ही बदल करायचं कारण काय? तुम्हाला काय त्रास आहे त्याच्यामध्ये? काही त्रास नाही, उलट भ्रष्टाचाराला आळा बसतोय, पारदर्शकता येते, कामाचा दर्जा सुधारतोय, आणि त्याच्यात बदल करताय. आता याच्यामध्ये या सरकारने ठरवलं बदल करायचा. काय बदल करायचा? अपील करत्याने अपील केल्यानंतर जर तो अपील करता मरण पावला तर ती केस तिथं थांबवायची, स्टॉप, ती पुढे चालणार नाही. अरे आता तुम्ही तो मरण पावला तर तिथेच केस थांबवायची. आज असा कायद्यात तरतूद नसताना काही लोक ह्या आरटीआय कार्यकर्त्यांच्या खून करतात ना, मारतात ना. किती लोक मेले आरटीआय कार्यकर्त्यांच्या मर्डर झाल्यात. आणि हा जर तुम्ही बदल केला की मरण पावल्यानंतर ते केस तिथेच थांबवायची, म्हणजे तुम्ही करोडो रुपयाचे घोटाळे जो आरटीआय कार्यकर्ता बाहेर काढील त्याची मर्डर होणार, आणि मर्डर झालं की केस तिथंच थांबणार. हा डाव आहे. असं तुम्हाला करायचं कारण काय की त्या मर्डर झाल्यानंतर ती केस तिथंच थांबणार असं म्हणायचं काय कारण? आज काही अडचण नाही ना, सुंदर चाललेला कायदा आहे. म्हणून सरकारने याच्यामध्ये कुठलाही बदल करू नये. कुलभूषण जाधव यांना पाक सेनेने सुनावलेल्या फाशी प्रकरणामध्ये आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उडी घेतली आहे. कुलभूषण यांना पाक सेनेने सुनावलेली फाशी म्हणजे शिक्षा नसून ती हत्या आहे असं अण्णा म्हणालेत. हा दोन देशातील प्रश्न आहे, त्यामुळे पाक सैन्यानं ही बाब पाक सरकारला कळवली पाहिजे आणि पाकिस्तानी सरकारने भारताला याची माहिती देणं गरजेचं आहे. कुलभूषण यांना पाक सैन्यांकडनं परस्पर फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे दोन देशांमध्ये संबंध आणखीनच ताणले जातील. भारत याबाबत प्रयत्न करत असून त्यामधनं चांगलं होईल असं देखील अण्णा म्हणालेत. पाकिस्तानच्या सैन्याने भारताचा जो कुलभूषण जाधव यांचा कोर्ट मार्शलचा द्वारे फाशीची सजा हा जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे. एक, त्याने ज्या चुका केला त्याला खुलासा करण्याचा मौका द्यायला पाहिजे. एकदम फाशीची सजा आणि तेही तुम्ही सैन्याने कोर्ट मार्शल बसून फाशी सुजवतात, वास्तविक हा दोन देशातला प्रश्न आहे. सैन्याने आपल्या देशाला कळवायला पाहिजे, पाकिस्तानला, त्यांना कळवायला पाहिजे आणि त्यांनी मग भारताला कळवायला पाहिजे. तुम्ही परस्पर कोर्ट मार्शल करून त्याला फाशीची सजा असं जर घडलं तर ती फाशी नाही, ती जाणून बुजून त्याची हत्या केली असा त्याचा अर्थ होईल. म्हणून पाकिस्तानने याची चौकशी करून की सेनेने कोर्ट मार्शलच्या द्वारे फाशीची सजा देण्याचा निर्णय कसा घेतला याचा तुम्ही सरकारने विचार करायला पाहिजे, त्याने चौकशी करायला पाहिजे आणि कुलभूषणला थोडा वाव द्यायला पाहिजे.
त्याचं म्हणणं काय ते तर ऐकून घ्या. कुठेही कुठलाही फाशी असो, कोर्ट मार्शल करताना सुद्धा फाशीच्या आधी त्याचे मनोगत जाणून घेतलं पाहिजे. त्याचं म्हणणं काय ते ऐकून घेतलं पाहिजे. म्हणणं ऐकून नाही घेता तुम्ही फाशी जर दिली तर ती फाशी नाही, ती हत्या आहे. या सरकारने याबद्दल काहीतरी ठोस पाऊल उचलले पाहिजेत का? आणि पाकिस्तान सरकारने आता पावलं उचललेले आहेत, सरकार त्याचा प्रयत्न करत आहे, सरकार त्या सरकारला कळवत आहे, पाकिस्तान सरकारला कळवत आहे, जगातल्या अनेक देशांना त्यांच्या निदर्शनाला आपलं सरकार आणून देत आहे, सरकारचा प्रयत्न चालू आहे. आणि ही जी घटना आहे, या घटनेमुळे आणखीन पाकिस्तान आणि भारतातले जे दुरावे आहेत ते आणखीन वाढतील असं वाटत नाही का? किंवा पाकिस्तान कारण अशा प्रकारचं वेगळ्या वाटेने तुम्ही जर गेलात तर जो सलोखा निर्माण व्हायला पाहिजे तो सलोखा निर्माण न होता तेढ निर्माण होईल, आणि जेवढी तेढ निर्माण होईल ती घातक ठरेल. स्वराज खोबरे, सी24 तास, अहमदनगर.